नमस्कार मंडळी, आज आपण आलोय क्रूज राईडला आणि ते सुद्धा गोव्यामध्ये। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या ह्या भन्नाट अशा प्रवासाला। इथे एका व्यक्तीचं तिकीट हे 500 रुपये एवढं आहे। यामध्ये आपल्याला मोठ्या अशा बोटीमध्ये बसून तासभरासाठी गोव्याच्या समुद्रामध्ये फिरवलं जातं। आपण आलोय ते कोरल क्वीन ह्या क्रूजवर। 6 ते 7 असा आपला एक तास आहे। ह्या बोटीमध्ये एका वेळेला 400 ते 500 माणसं प्रवास करू शकतात। आपण ह्या बोटीच्या वरच्या मजल्यावरून प्रवास करणार आहे। नाही, वेळेच्या आधी आल्याने आपल्याला मस्त अशी जागा मिळाली आहे। करोनाचा काळ असल्याने सध्या इथे पर्यटकांची गर्दी जरा कमी आहे। ह्या ठिकाणून संध्याकाळी 5 पुढे रात्री अगदी 9-10 वाजेपर्यंत वेगवेगळ्या क्रूज कंपन्या अशा राईड्स घेतात। आम्ही मात्र मुद्दामच हा स्लॉट निवडला, ज्याने आपल्याला सूर्यास्त आणि अंधार झाल्यावरचं वातावरण ह्या दोन्हीचा अनुभव घेता येईल। ही समोरची बोट चालली आहे तशाच एका बोटीमध्ये आपणही बसलोय। अहो, या बोटीत तुम्हाला खायला प्यायलाही मिळू शकतं, पण त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतात। चला आता अखेर आपली बोट निघाली। संध्याकाळचं मस्त असं वातावरण आहे, सर्व दूर पसरलेलं पाणी आणि डोळ्यांसमोर येणारा हा सूर्यास्त। वा, काय मस्त असं वातावरण निर्माण झालंय। गोव्याच्या संस्कृतीचं दर्शन होण्यासाठी ह्या बोटीवर काही मनोरंजक नृत्य नाट्य असे कार्यक्रमही असतात। हा, आपण फिरत असताना अवतीभोवती विविध बोटी ये जा करत असतात। अहो, आता गोवा म्हटलं की ते कसिनो वगैरे आलंच ना। ह्या राईडमध्ये आपल्याला गोव्यातील काही महत्त्वाच्या कसिनो कंपनीच्या बोट्सही दिसतात। एकूणच काय तर एक तास मस्त एन्जॉय करायला हे जबरदस्त ठिकाण आहे। आमच्या बोटीमध्ये एकावेळी साधारण 100 ते 150 माणसं होती। काही वेळ झाला की बोटीमध्ये सगळ्यांना नाचायला मजा करायला मोठ्या आवाजात गाणी लावली जातात। पण मंडळी, जसजशी आपली वेळ पुढे चालली आहे तसा हळूहळू आता अंधारही पडायला लागलाय बरं का। आणि मग अंधार पडू लागल्यानंतर इथलं वातावरण हे अधिकच मनोरंजक होतं। आणि मग ह्याच अंधारामध्ये अशा रंगीबेरंगी दिवे असलेल्या क्रूज आपल्याला बघायला मिळतात। इथे रात्रभर खाणं पिणं पैसे लावणं अशा अनेक गोष्टी सुरू असतात। अहो, ह्या क्रूजमध्ये नुसतं जायला सुद्धा 2 ते 3 हजार रुपयाचं तिकीट आहे। आणि विशेष म्हणजे देशाच्या विविध भागातून अनेक माणसं फक्त ह्या क्रूजचा आनंद घेण्यासाठी गोव्यामध्ये येत असतात। काय मंडळी, मजा येते ना आपल्या ह्या क्रूज राईडवर। आणि हा समोर दिसतोय तो आहे गोव्यातील प्रसिद्ध असा 5 किलोमीटर लांब असलेला अटल सेतू। मंडळी, आता आपली ही क्रूज राईड इथेच संपतीये बर का। आहो, पण आपल्या चॅनल्सवर येणारे व्हिडिओ थोडीच संपतायत। असेच नवनवीन भन्नाट व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। आणि असेच भन्नाट व्हिडिओज तुमच्या इतर मित्रमंडळींनाही शेअर करा। चला तर मग भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये।